सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज सिंधू समाजाचे आराध्य भगवान श्री जुलेलाल जयंती निमित्त तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सिंधी समाज बांधवांच्या पूज्य सिंधी पंचायत पूज्य बहावलपुरी पंचायत सिंधी नवयुवक दल सिंधी पंचायत महिला मंडळ तसेच मा वैष्णवी धामच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोटरसायकल रॅली व संध्याकाळी भगवान श्री जयंतीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेचा विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले व भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले तसेच शोभायात्रेत सहभागींना बदाम शेख शीतल जल सर्वांना वितरण करण्यात आले या रॅलीत मोठ्या संख्येने युवती व महिलांचा सहभाग होता मोटरसायकल रॅलीत माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदही सहभागी झाले सनी पॅलेसजवळील भवन येथील निघालेली ही रॅली व शोभायात्रा फरशी मेन रोड आठवडी बाजार टिळक पुतळा स्टँड चौक टावर चौक सिव्हिल लाईन आदी मार्ग पार करत मा धाम झुलेलाल नगर येथे पोहोचली या ठिकाणी रॅली व शोभायात्रेचा समारोप करण्यात आला ठिकठिकाणी थीक सामाजिक बंधूंनी कार्यकर्त्यांनी तसेच विविध व्यापारी संघटनांनी व विविध पक्षांच्या नेत्यांनी फटाक्यांची आदिशबाजी करून जंगी स्वागत केले बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सिंधी समाजातील एक्कावन्न युवकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे डॉक्टर वकार खान तसेच उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचाऱ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला प्रतिनिधी मोहम्मद फारुख महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खामगाव